मध्ये सिंगल येते आणि पलकावरती एकूण धावा तब्बल इथं येतील पाच. पाच धावा धापलक त्यापर्यंत येत आहेत पहिल्या फेरीतील चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण यावेळेस मध्ये एन्जॉय करतो. एका बाजूने शिरगाव संघ तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती यावेळेस हा वडवली संघ. नक्कीच नवीन वडवलीचे सर्वांचे लाल ठेवीचे आमचे वामनदादा मात्र सुद्धा या स्पर्धेसाठी आले होते. त्यांच्याच माध्यमातून उद्घाटन कम्प्लीट केलं. एक चांगला व्यक्तिमत्व विभागाचे सातत्याने शिवसेनेचे एक तोर चांगले कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज जर विकताची कामं या बदलापूर शहरामध्ये झाले ते जर सर्वांचे लाडके आमचे वामनदादा मात्र यांच्या शुभास्ते आपण उद्घाटन कम्प्लीट केलं. खूप सारे मान्यवर होते त्या मान्यवरांच्या आता त्या मान्यवरांच्या शुभास्ते आपण उद्घाटन केलं. गंधर्याचं पूजन केलं. महाराष्ट्राचे अरदेव छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं आणि त्याच्यानंतर या स्पर्धेला आपण सुरुवात केली आहे. हा चेंडू स्टेप आउट झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. पहिला चेंडू आपण खेळत असताना मात्र यावेळेस स्टेप आउट झाले. फुटवर्कचा वापर दाखवला तर चेंडू आणि बॅटचा अजिबात तेवढा संपर्क येत नाही कारण का चेंडू तो शॉर्ट पिच होता. स्लोवर बॉन्सर ज्याला म्हटलं जाईल हा बॉन्सर होता कारण का पूर्णपणे बॉन्सर चेंडू जर फेकला असता तर कदाचित चेंडू जास्त उचलून गेला असतो. तोपर्यंत मात्र हा चेंडू खूप चांगला होता. गोलंदाज यावेळेस रोशनचा इथं मात्र वापर केला जातोय. पाचवा चेंडू खूप सुरेख फेकला. आतापर्यंत तब्बल फक्त पाचच धावा खर्च केला. पहिल्या चेंडू ती चौकार दाखवला आणि काय वापसी केली अपला तून गोलंदाजी. हा चेंडू ऑन साईडला ओव्हरपिच होता. शेतशेतीमध्ये चेंडूवरती यावेळेस लक्ष ठेवून होती मध्ये चेंडू त्याला बीट करून जाईल सीम रेषी पलीकडे. दन धनी षटकार. धनराजच्या पहाटेमधून मात्र हा पहिला षटकार यावेळेस नवीन विडोली संघाच्या माध्यमातून हा पहिला षटकार येतोय. पहिला चौकार मात्र पहिल्या चेंडूवरती दाखवला. काय सुरेख क्रिकेट बघा अप अँड डाऊन आपल्याला मात्र पाहायला भेटेल कारण का पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला. त्याच्यानंतर रोहनने मात्र चार चेंडू शांत ठेवलं फलंदाजाला. सहाव्या चेंडूवरती जी मेहनत केली मात्र ती मेहनत पूर्ण मग विचार जर केला तर यावेळेस थोडीशी मात्र यावेळेस मेहनतीला मात्र रंग येत नाहीये कारण का असफल ठरली. गोलंदाज अंतिम शेवटी षटकार दाखवला मैदानाच्या आतमध्ये धनराजने. संघाची धावसंख्या पलकावरती इन डबल फिगर 11 11 धावा पलकावरती येत आहेत. एक चांगला क्रीडांगण चांगला वातावरण विचार केला तर दुपारचं थोडंसं विचार केलं तर एक या कडक उन्हामध्ये या रगरगत्या उन्हामध्ये आपण सामना एक चांगला प्रत्येक कारण का दोन चांगले संघ आमने सामने येतात. एका बाजूने शिरगाव संघ तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती यावेळेस हा नवीन वडवली संघ. सामना खूप चांगला असेल कारण का दोन्ही संघ खूप चांगले आहेत. दोन्ही संघांचा खेळ खूप चांगला आपल्याला मात्र पाहायला भेटेल. दोघांची डावपेस दोघांना खूप चांगले माहिती असेल कारण का एकच विभागातील दोन संघ आहेत म्हणजे दोघांच्या अगेन्स्ट खूप वेळा खेळले असतील. मात्र इथनं त्या रणनीतीचा त्याचा फायदा होईल का. एका बाजूने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये शिरगाव संघ इथनं क्षेत्रसंघ होतोय तर प्रथम पंधरा जिंकवतो मैदानाच्या आतमध्ये नवीन वडवली संघ. सेकंड पॉवर प्लेचा हा ओव्हर आहे. हा चेंडू ऑफ डाचमध्ये चेंडूमध्ये जाईल. डीपेस्ट टाकावरला चेंडूची फील्ड होईल. तीस गेच्या आतमध्ये चेंडूची मात्र फील्ड होईल. तोपर्यंत अजून एक धाव येते. एका धाव्याने संघाची धावसंख्या इथनं एकने पुढे जाईल. 12 धावा पलकावरती मात्र आतापर्यंत येत आहेत. एक चांगली स्पर्धा विचार करत आपण बघतोय. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते आणि त्याच्यानंतर डन ABCच्या माध्यमातून स्पर्धा ही कव्हर केली जाते. काय सुरेख आयोजन आहे. देखनीस क्रिकेट स्पर्धा टेनिस बॉलची अजून एक मोठी स्पर्धा आपण बघतो. बदलापूर नगरीमध्ये एक चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतोय. हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता तर चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. पूर्णपणे बीट झाले फलंदाज यावेळेस विचार जर केला तर धनराज कारण का चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. सेकंड ओव्हर मात्र यावेळेस विचार केला तर विनयचा मात्र सेकंड पॉवर प्लेमध्ये इथं वापर केला जातोय. विचार जर केला तर शिरगाव संघाच्या माध्यमातून शिरगाव विपक्ष नवीन वडवली असे दोन चांगले संघ आमने सामने येत आहेत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धनराज मात्रेसाठी हा चेंडू खोलबट्ट्यापासून फेकला होता. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी कारण का चेंडू खुलबट्ट्यापासा होता आणि चेंडूला मात्र ऑफ ड्राय खेळायचा प्रयत्न केला फलंदाजीने. पूर्णपणे चारोखाने चीज झाला आणि पहिल्या विकेटचं बदन पहिला ब्रेक तू. यावेळेस विचार जर केला तर नवीन वडवली संघाला धनंज मात्र विचार करा धनराज मात्रे मैदानाच्या बाहेर. निवडे गावा मराठी
त्यावेळेस पहिल्या विकेटचं पतन, पहिला ब्रेक तो मात्र यावेळेस लागतो मैदानावरती विचार करता नवीन मुलेर क्रिकेट संघाला. सुरुवात खूप सुरेख झाली, मात्र इथनं कल्पेश मात्रे वन डाऊनसाठी जातात मैदानाच्या आतमध्ये. मात्र तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज एक चांगला फलंदाज असतो आणि ती जागा तो क्रम एक चांगला क्रम आहे. त्या क्रमावरती विचार जर केला तर आपण नॅशनल लेवलचा क्रिकेट विचार जर केला तर भारत संघात बंदकीचा आपल्या भारताचा एक चांगला खेळाडू संघाच्या संघाने विराट कोहलीने मात्र तो नंबर खूप लकी आहे त्याच्यासाठी सातत्याने आजवर त्या मात्र क्रमांक घेत असताना खूप सारे विक्रम आजवरमध्ये त्या खेळाडूने बनवलेत. तर इथनं हा खेळाडूमध्ये कशा प्रकारचा खेळ करेल वन डाऊन स्टेडियममध्ये खेळाडू जातील मैदानाच्या सुरुवात खूप चांगली केली मात्र इथनं शेवट कसा करेल. कारण का शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत आतापर्यंत 50 पुढे एकही संघ गेलेला नाहीये. या सामन्यामध्ये 50 पुढे धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल का अशी आपण इथनं अपेक्षा करूया. यावेळेस मात्र विनायत गोलंदाज सेकंड पॉवर प्लेचा ओर कल्पेश मातेचा पहिला चेंडू असेल. हा चेंडू कल्पेशसाठी ऑफ साईड बघितलं तर ऑफ टचच्या मागून चेंडूमध्ये जाईल दीपेश टकावरला. 30 गेजच्या आतमध्ये चेंडूची मध्ये सर्कल पाबंदीमध्ये फील्ड होईल तोपर्यंत अजून एक धाव एकवटली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या आपण चुकून संख्या माहिती देतील. पलकवे तब्बल धावा येतील 13. षटक क्रमांक इथनं दुसऱ्या मार्गाचा जाणार कारण का पहिल्या षटकामध्ये तब्बल विचार केलेला धावा तेव्हा त्या षटकामध्ये तब्बल आल्या होत्या 11 धावा आल्या होत्या. 11 धावा तब्बल आपल्याला मात्र पाहायला भेटल्या होत्या त्या षटकामध्ये एकूण. हा चेंडू पण मात्र मिस टायमिंग शॉट आहे क्षेत्रशकांमध्ये चुका केला कारण का इथनं ही चूक खूप महागात पडेल. जेल पकडला सेकंड अटेम्प्टला जेल मात्र पुन्हा एकदा विचार हा मिस झाला. तिसऱ्यांदामध्ये जेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि इथनं जेल सोडला आहे कारण का फलंदाज खूप चांगला आहे. विचार जर केला तर आघाडीशी फलंदाज कुणाल कुणालचा मध्ये इथनं जेल सोडला गेला मात्र कुणाल येणारा काळामध्ये कशा प्रकारचा खेळ करेल. तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती मात्र वन डाऊनशी फलंदाज कल्पेश मात्रे विनय इथनं विनयचा जर विचार जर केला तर एक चांगली गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये कशी कोणीची करायची हे दाखवून दिलंय आणि एक सुरेख इथनं टप्पा आणि अचूक लाईनवरती मारा केला जातोय. हा चेंडू बॅकवर्डला गेले चुनूचा शॉट आडमॅनला आउटफील पास आहे. क्षेत्रच्या चुनूच्या मागे पाठला करील चुनू त्याला मात्र बीट करून जाईल सीम रेषेपलीकडे आणि हा चौकार 4 धावा. दोन षटकाचा मात्र केस संपला गेला. मागच्या नक्कीच विचार केला तर पहिल्या टी वन षटकामध्ये अंतिम शून्यवधी षटकार दाखवला होता फलंदाज विचार जर केला तर धनराजने मात्र यावेळेस अंतिम शून्यवधी मात्र इथनं चौकार येतोय कल्पेश मात्रेच्या बॅटमधून. 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 12 चेंडूमध्ये तब्बल इथनं 18 धावा बनू शकलाय मैदानाच्या आतमध्ये हा नवीन वडोली क्रिकेट संघ. आपल्याला सामना मात्र खूप सुरेख पाहायला भेटेल कारण का दोन चांगले संघ आहेत दोघांचे डावपेच दोघांना माहिती असतील. दोघांच्या मात्र यावेळेस विचार जर केला तर प्लस पॉईंट असतात जे प्लस पॉईंट मध्ये प्लस पॉईंट त्याचे मात्र पूर्णपणे जाणीव होते मात्र अभ्यास केलेला असतो मग त्याचा कुठे मात्र पूर्णपणे बेनिफिट होईल का. प्रथम क्षेत्रक्षण करत असताना एका बाजूने शिरगाव संघाला की दुसऱ्या बाजूने मात्र प्रथम फलंदाजी करत असताना इथनं हा नवीन वडोली संघ जास्तीत जास्त धावसंख्या बनवेल का. 12 चेंडू आतापर्यंत संपले म्हणजे सर्कल पाबंदी संपले आणि सर्कल पाबंदी तब्बल 18 धावा बनू शकलाय 18 धावामध्ये जमा करू शकला या मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना हा नवीन वडोली क्रिकेट संघ. यावेळेस गोलंदाज येतील षटक क्रमांक 3 मयूर इथं मात्र मयूरचा वापर केला जाईल. तिसऱ्या षटकामध्ये सामना असेल 5 षटकाचा. क्रीडांगण ग्राउंड खूप सुरेख आहे कारण की या विभागातील कार्यकर्त्यांनी खूप सारी मेहनत घेतली ग्राउंडसाठी. हा चेंडू शॉर्ट पिच आहे ऑन साईडला फक्त दिशा दिली स्क्वॉड विकेट खेळले चांगल्या प्रकारची फलंदाजी चेंडू 1-1 फरार सीम रेषेपलीकडे जातोय चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र इथनं चौकार येतोय कुणाल मात्रेच्या बॅटमधून आघाडीची मध्ये ते फलंदाज आहेत. दुसरा चौकार कुणाल आतापर्यंत दाखवते कारण का चांगल्या चेंडूवरती सिंगल डबलला मात्र यावेळेस सन्मान देतो. मात्र खराब चेंडू जेव्हा जेव्हा येतो जेव्हा जेव्हा आपल्या बॅटच्या रेंजमध्ये चेंडू येतोय तेव्हा तेव्हा चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं कुणालकडनं. ज्या कुणालने मात्र पहिल्या चेंडूवरती एक चांगलं आपल्याला एक्स्ट्रा कव्हरला एक सुरेख आपल्याला मात्र कवडा पाहायला भेटली होती त्याच्यावरती मात्र चौकार वसूल केला होता. मग कुणाल इथनं कशा प्रकारचा खेळ करेल अशाकडे लक्ष असेल नवीन वडोले क्रिकेट संघाचं. धावसंख्या धापालकावरती 22 धावा. हा चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता चेंडू जाईल डीप लॉंग लेगला म्हणजे शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये चेंडूशी फील्ड होईल तोपर्यंत अजून एक धाव येते.
एका दाव्याने संघाची धावसंख्या अजून एकने पुढे जाईल. स्कोर मोजून 23 लॉस ऑफ वन विकेट्स बनाम नवीन विडोली क्रिकेट संघ. 23 धावा पलक्यावरती आतापर्यंत येत आहे. षटक क्रमांक इथं मार्गच असताना विचार जर केला तर तिसरा. स्पर्धाही खूप मोठी आहे. मैत्री चषक म्हणजे एकच चांगले संबंध आहेत, एक चांगले मैत्रीचे संबंध आहेत. ते मैत्रीचे संबंध मात्र अजून कसे चांगले होतील याचा मात्र विचार केला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून. कारण का खेळाडू खूप चांगले चांगले येतील आणि ग्रामीणचा क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल. बदलापूर ग्रामीणचा क्रिकेट, मलंगडचा क्रिकेट, डुंबुलीचा क्रिकेट आपल्याला या 5 दिवसामध्ये पाहायला भेटेल या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या तब्बल पलकवती इथं येत्या आतापर्यंत विचार केला तर 23 धावा पलकवती आतापर्यंत इथं येत आहेत. गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू पण एकदम बाकफुटला गेले. शेवटच्या बॉलला बॅटचा अभ्यास करायचा प्रयत्न होतो. चुनीमध्ये शॉर्ट आडमॅनला फील्ड होईल तोपर्यंत अजिबात धाव नसेल. धावसंख्या स्थगित. धावसंख्या पलकवती इथं तब्बल इथं येत आहेत. विचारायचं गेलं 23 धावा षटक क्रमांक तिसर मार्गाचा असताना आपण सामना खूप चांगला बघतोय. कारण का दोन चांगले संघ आहेत, एका बाजूने नवीन विडोली संघ तर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये हा शिरगाव संघ. या शिरगाव संघाचा विचार जर केला तर सध्या त्याने खूप जवळून क्रिकेट बघितला आहे. खानमेच्या मैदानावरती या संघाने खूप चांगला सुरेख क्रिकेट खेळला होता. तो शिरगाव संघ मैदानामध्ये इनक्शनमध्ये येतोय. मयूर गोलंदाज. हा चेंडू फुटबॉलचा अजिबात वापर नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. यावेळेस मात्र लाईन मिस केली फलंदाजाने. कारण का ऑन साईडला तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करतायत मात्र इथं या दुपारच्या वातावरणामध्ये रगरगत्या उन्हामध्ये तुम्हाला मात्र मेहनत करावी लागेल. फुटबॉलचा अजिबात वापर नाही. देरेहरी काढल्यावरही असं होणार नाहीये. जर तुम्हाला धावसंख्या बनवायची असेल तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घाम गाळावा लागेल धावसंख्या बनवण्यासाठी. मयूर गोलंदाज अजून एकदा मात्र यावेळेस वेगाने इम्प्रेस केलं. लाईन खूप सुरेख आहे, वेग खूप अचूक आहे. कारण का इथनं खेळपट्टीने आतापर्यंत आपण 2 सामने पहिले बघितले. 2 सामन्यामध्ये तब्बल 20 फलंदाज बाद झाले. म्हणजे खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांच्या बाजूने आतापर्यंत आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटली. आणि तोच चित्र. कारण का इथनं मयूर जी खेळपट्टी एक पाटा विकेट आहे, जी खेळपट्टी माटी आणि माती आणि शेणाने बनवले त्या खेळपट्टीचा मात्र पुरेपूर वापर आणि पुरेपूर मात्र इथनं फायदा कसा करायचा याचा अचूक मात्र यावेळेस अभ्यास केला जातो. हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर विकेट खेळले. चेंडूमध्ये जाईल डी स्क्वेअर लेगला. तोपर्यंत एकच धाव असेल. एकापेक्षा जास्त अजून काहीच नाही. एका धाव्याने संघाची धावसंख्या अजून एकने पुढे जाईल. धावा एकूण पलकवती तब्बल इथं येतील 24. 24 धावा पलकवती तब्बल इथं येतात. तर षटक क्रमांक संपले गेले इथनं तिसरं आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धापालकावरती फक्त आणि फक्त 24 धावा. कारण का 12 शेअरमध्ये तब्बल 18 धावा बनवल्या आणि त्याच्या नंतर या षटकामध्ये पूर्णपणे थोडासा वापसी करण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केला गोलंदाजाने आणि सुरेख चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला भेटला मरुच्या माध्यमातून. तर 3 षटक संपल्यात डीन्स ब्रेकर गेले तुमच्या मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण ऐकूया एक चांगलं संगीत. दुसऱ्या द्वितीय पत्रचक असेल
50,000 रुपये भव्य चषक, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 25,000 रुपये आणि भव्य चषक। उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्याच्यानंतर प्रयोग टुर्नामेंट अशासाठी मात्र आकर्षक असतील खूप। आपल्यामध्ये चांगली स्पर्धा, तब्बल 32 संघाने मात्र 32 ग्रामीणच्या संघाने मात्र या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला। तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला 8 संघ पाहायला भेटले या स्पर्धेचा। मात्र विचारायचं केलं तर एकच चांगलं आयोजन सर्वांच्या लाडके सन्मानी आमचे सूर्यकांत दादा गणपत बेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या आयोजक आहेत, त्याच्या नामचे दिलीप शेठ गणपत बेकर या स्पर्धेचे आयोजक। या स्पर्धेच्या माध्यमातून विचार केले एकदम चांगल्या प्रकारची स्पर्धा आपण बघतोय। गोरखनाथ गणपत बेकर या स्पर्धेचे अजून एक चांगले आयोजक, यांच्या माध्यमातून एक स्पर्धेचं मात्र एक देखणं असं आयोजन मात्र केलं गेलं आहे। आमचे अंकुश भालेराव यांचं शुभागमन झालंय, आपले स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्याकडे। हा चेंडू ऑन साईडला मात्र वळवला गेला, बटामांचा वापस सिंगल एक वटली जाईल, दुसरा धावेचा प्रयत्न केला मात्र कॉल खूप चांगला होता, दोघांमध्ये संवाद खूप चांगले, यस नो वेट शब्दांचा वापर होणं धाव घेण्यासाठी खूप चांगलं असतं, त्याच शब्दांचा वापर झाला दोघांमध्ये आणि धावसंख्या अजून 2 पुढे जाईल। पलकावरती एकूण धावा तब्बल इथं येतील, विचार जर केला तर 26 आकड्याबद्दल विचार केला तर आपल्याला खूप सारे सामान्य गोष्टीमध्ये सांगता येतील। 26 महाराष्ट्रात आपल्या मुंबईवरती झाला अतिरेक्यांचा हमला, 26 जुलै पूर्णपणे महाराष्ट्र पाण्यामध्ये डुबली होती, या असे काही त्याच्यानंतर एक 26 जानेवारी, ज्या 26 जानेवारीला आपण एक चांगला दिवस म्हणतो असतो, 26 जानेवारी साधा त्याने विचार केलं तर त्या दिवसामध्ये एक चांगले चांगले आपल्याला मात्र कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये होत असतात, असे काही मात्र 26 धावसंख्येचं महत्त्व तुमच्यापर्यंत मात्र पोचवलं जात आहेत। 26 धावा पालख्यावरती येतील विनायक सेकंड स्पेलमध्ये। हा चेंडू समोरच्या दिशेने खेळ आहेत, मात्र शेजारच्या चेंडूवरती येणार 2-2, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत अजून या 2 धावा इथनं कम्प्लीट केल्या जातील, कारण का धावा इथनं सिंगलने किंवा डबलने होत धावसंख्या येणं गरजेचं आहे, धावपलक पुढे जाणं खूप गरजेचं असेल आणि त्या अनुषंगाने इथनं जास्त जास्त चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे मैदानाच्या आतमध्ये नवीन उरवली संघाच्या माध्यमातून। एकूण धावा पालखी डबल इथनं येतील 28 धावा विनय गोलंदाज। हा चेंडू विनयचा ऑनसाईडला माझा प्रयत्न होता, आउटसाईड एज चेंडूमध्ये जातो शॉर्ट आडमॅनला, सुरूची फील्ड होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते, सिंगलने संघाची धावसंख्या अजून 1 पुढे जाईल। 29 धावा पालखी होत्या आत्तापर्यंत तब्बल येत आहेत, ज्या विनयचा वापर मात्र विचारता केला तर षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये केलं होतं विनयने, फक्त आणि फक्त 6 रन म्हणजे 6 धावा खर्च केलं होतं विनयने, 7 रन माफ करा एक वर फलंदाजाला मात्र बाद केलं विनयने, त्याच विनयचा मात्र इथनं वापर केला जातोय यावेळेस शिरगाव संघाच्या माध्यमातून। स्ट्रायकरला मात्र यावेळेसपर्यंत सज्जोद खेळण्यासाठी कुणालसाठी हा चेंडू खूप सुरेख होता अपलातून गोलंदाजी, कारण का चेंडू जास्त जास्त खोलवर टप्पाचा फिकला जातोय तोपर्यंत मात्र अजून 2 धावा येतील, 2 धाव्याने संघाची धावसंख्या अजून 2 पुढे जाते 31। 31 धावा पलक्यावरती आतापर्यंत तब्बल इथं येत आहेत षटक क्रमांक, यावेळेस मार्गच असताना विचार जर केलं तर चौथं पहिले षटक फेकलं गोलंदाज रोशनने, ज्या रोशनने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली तब्बल 11 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर विनय षटक फेकलं 7 धावा खर्च केले, त्याच्यानंतर गोलंदाजी केली मयूरने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि चौथं षटक यावेळेस विनयचा मार्ग असताना। हा चेंडू विनयचा फक्त दिशा दिली नटा स्टाईलने चांगल्या प्रकारची फलंदाजी, लॉंग लेगला आउटफील्ड पास आहे, क्षेत्रच्या चेंडूच्या मागे धावून जाईल तो म्हणजे चेंडूच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू जाईल सीम रेषेकडे जातो फरार आणि हा चौकार। चांगलं संगीत माध्यमधून चांगला मध्य संगीत येतो, तर दुसऱ्या बाजूने मात्र यावेळेस फलंदाजी खूप चांगले होते, यावेळेस चौकार येतो फलंदाज आघाडीचे फलंदाज कुणाल म्हात्रे यांच्या बॅटमधून चांगल्या प्रकारची फलंदाजी होते, चौफेरी फटकेबाजी होते। हा चेंडू कलात्मक गुणात्मक मात्र यावेळेस विचार केला, डोक्याचा वापर केला फक्त दिशा दिली, काय क्रिकेट इथे खेळला जातोय, डोक्याचा वापर केला चेंडू जाईल सीमेशी पलीकडे चायना मॅनकडे जायला म्हटलं जाईल, शेवटच्या मोमेंटला बासर टोन थोडासा मात्र ओपन केला चेंडू जातो माझ्या थर्डमॅनला बीट करून सीमेशी पलीकडे दर्जेदार चौकार।
धावसंख्या चार ने अजून मात्र पुढे जाईल 39 धावा 39 39 धावा पलकावर त्यापर्यंत येत आहेत. आपण चांगलं संगीत ऐकलं. अग्रिक वंश एकवीर आई नक्की ज्या आई बघितलं कारल्याच्या डोंगरावरती शब्द केलं तर खूप साऱ्या संख्येने आमचे एकवीर आईचे भक्त सातत्याने जात असतात. त्याच एकवीर आईचं संगीत या दुपारच्या क्लायमेटमध्ये कारण का कडक उन्हे कडक उन्हामध्ये या कडक तापमानामध्ये सामना आपण मात्र एक खूप चांगला बघतोय. कारण का शेवटच्या अंतिम चेंडूवरती काय क्रिकेट खेळला कुणालने कलात्मक आणि गुणात्मक ज्याला मात्र फटका म्हटला जाईल डोक्याचा वापर केला. कारण का क्रिकेट जास्तीत जास्त डोक्यांना खेळला जातो असं दाखवून दिलं जातो मैदानाच्या आतमध्ये. आणि सुरेख आपण फटका बघितला चार धावांसाठी. चार षटक संपले. चार षटकामध्ये तब्बल धावसंख्या इथं बघा विचार केला इथं येते 39 धावा. मात्र ज्या तिसऱ्या षटकामध्ये सहा धावा आल्या होत्या त्या सहा धावांची मात्र इथनं भरपाई कारण का त्या धावा इथनं रिकव्हर केला गेला. आणि संघाची धावसंख्या तब्बल या षटकामध्ये 15 धावा बनवल्या. तब्बल एकूण धावसंख्या दाबल कधी इथनं येईल विचार जर केला तर 39 धावा दहा पालख्यावर देत आहेत. अंतिम षटक गोलंदाजाचं ओंकार एक ओंकार देसाई मुंबईचा खेळाडू आहे. त्याने आजवर त्याच्या नावात खूप सारे रिकॉर्ड असतील. एक चांगला खेळाडू ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्या नावाचा डंका खूप वर्षामध्ये खूप वर्षापासून त्याचा मात्र नाव आवर्जून घेतला तो टेनिस क्रिकेटमध्ये. मग चेंडू दरम्यान विचारजर केला तर उजव्या स्टिकवरती होता धाव घेण्याचा प्रयत्न इथं केला जाईल का. तोपर्यंत फलंदाज चालला या वेस मैदान सोडावायला लागेल. या वेस मात्र सांघिक यश दुसऱ्या विकेटचं बदन दुसऱ्या षटक्या मैदानावरती नवीन वडोली क्रिकेट संघाला. यावेळेस फलंदाज बाद होतील विचार जर केला तर कल्पेश कल्पेशने मात्र मैदान सोडावायला लागतोय. कल्पेशने मात्र एक चौकार दाखवला. बल विचार जर केला तर 10 धावांचं योगदान कल्पेशने दिलं आपल्या संघासाठी. एक चांगली खेळ केली मैदानाच्या आतमध्ये. इथं नवीन फलंदाज जाते मैदानाच्या आतमध्ये 5 क्रमांकाचा राजेश माफ करा 14 क्रमांकाचा राजेश म्हात्रे. कारण का आतापर्यंत फक्त 2 पर्यंत आतापर्यंत बाद होत आहेत. स्ट्रायकरला कुणाल आहेत हा चेंडू कुणालसाठी. कीपर थोडेसे बीट झाले मतलब चेंडू येईल शॉर्ट फाईन लेगला शॉर्ट लॉंग लेगला चेंडूची फील्ड होईल. तोपर्यंत एक धाव इथनं कंप्लीट केली जाईल. एका धाव्याने संघाची धावसंख्या आता मात्र एकने पुढे जाते 4-0. 40 धावा पालकावरती आतापर्यंत आपण इथनं येत आहेत. षटक क्रमांक यावेळेस मार्गात असताना विचार जर केला तर अंतिम डेटवर असेल. या डेटवरमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न इथनं केला जाईल का नवीन वडोली क्रिकेट संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकरला पहिल्यांदाच पहिला चेंडू खेळतील राजेश म्हात्रे. चेंडू राजेश म्हात्रेसाठी ऑन साईडला बॉटमॅनचा वापर केला. चेंडूमध्ये डीप लॉंगांमध्ये जाईल. सिंगल एक वेटली जाते. दुसरा प्रयत्न केला जाईल का. चुकीचा कॉल. तू तुम्ही मे झालं. यस नो वेट या शब्दांचा वापर होणं गरजेचं आहे. संवाद मध्ये असं बाजूला फेकला गेला तिकडे वाद होईल आणि फलंदाज मात्र इथं बाद होतील. बिग विकेट पालखी मनाची साई नाथाची ठेवून खांद्यावरी ठेवून खांद्यावरी चांगलं संगीत बघते. सामना एन्जॉय केला जातोय. जवळचे परममित्र भूषण सुद्धा मध्ये सामना एन्जॉय करतायत. जोहिली संघाचे एक मात्र स्टार खेळाडू आहेत. त्याच्यानंतर समीर त्यांच्या सोबत आहेत. तर सामना एन्जॉय करत सामना मात्र इथनं बघितला जातोय. कारण का पुढचा सामना मध्ये त्यांना खेळायचं आहे त्या अनुषंगाने इथनं मात्र पुन्हा एकदा मात्र विचार केलं मैदानाची पाहणी केली जाते. स्वागत आपले भूषण समीर स्पर्धेच्या माध्यमातून. तर तब्बल अंतिम षटक मार्गस असताना पलक्यावरती 1 धावा तब्बल इथनं येथील विचार जर केला तर 41 धावा येत आहेत. अंतिम षटक हा चेंडू खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी चुनल मात्र हुक केला. चुनल सीमिरशी पलीकडे लॉंग लागला क्लिअर करून हा चौकार. कुणाल म्हात्रेने काय खेळ केला मैदानाच्या आतमध्ये. कारण का आघाडीचे सलामीचे फलंदाज आहेत. आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्ता आपल्यामध्ये असलेल्या मात्र क्रिकेट किती मी चांगला खेळू शकतो
एमतरीतनं दाखवून दिलं जातोय. आणि आपल्या संघासाठी एक सुरेख फलंदाजी, एक चांगली धावसंख्या इथनं मात्र बनवली जाईल. कारण का व्यक्तिक स्वतःच्या इंडिव्हिज्युअल विचार केला तर 27 धावा. हा शेंडूपर्यंत कीपर बीट झाले, अजून मात्र धावा असतील. चांगल्या प्रकारचा क्रिकेट आणि चांगल्या प्रकारची इथनं फलंदाजी. अजून एक सुरेख चौकार. चैता महिन्याला गोवर साची, चैता महिन्याला. मग आम्ही विचारतो केलं तर अनुमान जे लावले गेले आहेत ना, कारण का सामना सुरू होण्याचे आमचे अशी सुद्धा आहेत. अशी स्वागत आपले जीटीसीचे अजून एक तसे आमचे सन्माननीय सुनील भगत यांचं शुभ आगमन झालं. विनंती असेल मान्यवरांना की आपण या व्यासरावरती निघी. जे आपण अनुमान लावला सामना जेव्हा सुरू झाला, कारण का वडेली संघाने जी सुरुवात केली चौकार नाही असं वाटलं होतं की मात्र ज्या धावसंख्या जी धावसंख्या मंदावली सकाळपासून, ज्या धावसंख्या मात्र कमी आतापर्यंत आल्या. कारण का 3 सामन्यामध्ये आपल्याला 50 पुढे एकही संघाने धावसंख्या बनवली होती. म्हणजे इथनं 49 धावा आणि सर्वाधिक जास्त धावसंख्या मित्र म्हणजे आजच्या दिवसामध्ये यावेळेस नवीन वडेली संघाच्या माध्यमातून बनवल्या गेल्या. अप्लातून क्रिकेट आणि अप्लातून खेळी तब्बल 31 धावा आपल्या संघासाठी बनवल्या गेल्या. आणि संघाची धावसंख्या दापालकावरती 49. गोलंदाज ओमकारचं मात्र यावेळेस यावेळेस षटक संपण्याचा इशारा येतो पंचांचा आमच्याकडे. तोपर्यंत विचारलं गेलं तर 5 षटकाचा इथनं खेळ संपला गेला. आणि 5 षटकामध्ये तब्बल विचारलं गेलं तर 49 धावा इथनं बनवल्या गेल्या. जिंकण्यासाठी 50 धावेची इथनं गरज असेल सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. यावेळेस खेळाच्या दुसऱ्या जात घेण्या मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये 50 धावामध्ये बनवाव्या लागतील शेरगाव संघाला. तर नेक्स्ट मॅच असेल अशा दिवसातील विचारलं गेलं तर दुसऱ्या फेरीतील आपल्याला पहिला एक चांगला सामना पाहायला भेटेल. एका बाजूने असेल बेडशील क्रिकेट संघ, एका बाजूने येईल तर दुसऱ्या बाजूने जुवेली क्रिकेट संघ आपल्याला मात्र पाहायला पाहिजे. दोन्ही संघाच्या संघनायकाने दोन्ही टीमच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी लगेचच रिपोर्टिंग करायची आमच्या व्यासपीठावरती. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल बेडशील विपक्ष जुवेली. बदलापूर विभागातील 2 चांगले संघ आमने सामने येतील. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं, कारण का या दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघ अलाउड झाले होते. कारण का पहिल्या सामन्यामध्ये वराडे संघाने मात्र खूप चांगलं सुरेख क्रिकेट दाखवत बेडशी संघाला पूर्णपणे 10 फलंदाजांना बाद केले होते. आणि त्याच्यानंतर अंबिशिव संघाने पूर्णपणे विजय जुवेली संघाचे 10 च्या 10 फलंदाज मात्र बाद केले होते. म्हणजे दोन्ही संघाने सामना जिंकला, कारण का त्यांच्याकडे सुद्धा गुणची खूप सुरेख आहे दाखवून दिला होता. त्यांनी सामना जिंकला होता. दुसऱ्या पेतील पहिला सामना असेल तर संघनायकाने लगेच या जास्त वेळ न घेता बेडशील विपक्ष जुवेली असा सामना असेल. तर सामना तब्बल असेल षटकाचा तो सुरेख चांगला आपण संगीत ऐकला मानकुली संघाचं टायटल सॉन्ग. तर मानकुली संघाने आजवर खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलाय. तर मात्र एवढ्या 50 सामन्याकडे मात्र खेळाचं दुसरं सत्र कसं असेल. 50 धावा नक्कीच दुसऱ्या फेरीतील सामना 4 षटकाच्या असतील. आमचे निलेश मराठे या स्पर्धेत जसं आयोजक आहेत त्यांनी आमच्यापर्यंत लगेच सूचना केली. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच जे असेल नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपर्धेत जास्त वेळ नाही घेता
आपण जास्तीत जास्त लवकर रिपोर्टिंग करायची. त्याला भूषण आपण संघाच्या संघाने त्याला पाठवा लगेचच, जास्त वेळ नाही घेता. संघाने काय लगेचच यायचे. बिरचेली विपक्षामध्ये सामना पाहायला भेटेल जुविली या दोन संघांच्या माध्यमातून. तर सामना कसा असेल मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 50 धावा कशाप्रकारे कम्प्लीट करतील आणि कशाप्रकारे संघर्ष केले कारण का क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. एक चांगली स्पर्धा मैत्री चषक 2018 पर्व श्रीकृष्ण क्रिकेट संघ मानकीवली यांच्या माध्यमातून स्वर्गीय जगदीश दादा अप्पा मराठे त्याच्यानंतर आमचे अविनाश दादा दुबे यांच्या माध्यमांच्या मात्र आठवण मनुष्यपदामध्ये भरवली गेली. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण म्हणजे ऐकूया आमचे डोंबरीचे एक चांगला समालोचक आजचा बुलंद आवाज नितीन कान. थँक यू राहुल. तर 50 धावांचं टार्गेट आहे. 5 षटकांमध्ये विचार केला तर 10.00 सरासरी धावा कुठायच्या आहेत. तर भेटशील संघाचे संघनायक आलेले जुवेली संघाचे संघनायक महेंद्र धुळे आपण यायचे नाणेबिकसाठी लगेच. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल 4 षटकांचा. 4 गोलंदाज फ्रेश वापरावे लागतील आणि 1 षटक पॉवर प्ले असेल. तर 50 धावांचं लक्ष्य येते म्हणजे शिरगाव या संघासमोर सरमेची जोडी. आपण बघतोय स्ट्राईक एंडला शुभम आणि नॉन स्ट्राईक एंडला ओमकार. रोशन आपला संघनायक पाठवायचे भूषण. जोवेली संघ बघा समोरचा संघ इथे आलेला आहे संघनायक. तर लवकरात लवकर यायचे. तर भावेश येत आहेत पहिलं षटक घेऊन जोवेली एंड कडनं. स्ट्राईक एंडला फलंदाज शुभम. एक शुभम राऊत आपण बघतोय आमचे एक अप्रतिम उभरते समालोचक. मात्र पहिला चेंडू यशरक्षक बीट होत आहेत. एका धावेने खातं उघडलं जातं ते म्हणजे शिरगाव या संघाचं. 50 धावांचं टार्गेट आहे. 10.00 सरासरी धावा कुठे आहेत. महेंद्र येत आहेत. तर सेकंडला येतोय फलंदाज ओमकार. राहुल आपण विजयला शुभम आणि ओमकार दोन नावं आपण बघितलं नक्कीच. दोन्ही आपले चांगले समालोचक आहेत. महेश जाधव साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभाचे नाणबी करायचे. महेश जाधव साहेब सामना 4 षटकांचा असेल यानंतरचा. हवीस मात्र मोठा फटका मिडविकेटच्या डोक्यावर ना चेंडू सीमा पलीकडे पहिला मैत्री षटकार. बघा षटकारने खात उघडलंय. नगरसेवक अरुण सुरवा यांच्याकडे नक्कीच 500 रुपये पारुषी मध्ये. अजून एक देखना फटका चेंडू लॉंग लेग रिजन मधन सीमा पलीकडे चौकार. नक्कीच ओमकार सुरवळ अप्रतिम फळंदी करतोय. नक्कीच त्यांचे वडील सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत विद्यमान नगरसेवक. हे चित्र आम्ही बऱ्याच वेळा बघतो. ज्यावेळी आम्ही बघायचो स्वर्गीय शिवाईदादा शिराजी आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांचे चिरंजीव साई शेलर एकाच संघ खेळले. त्यानंतर सुखदेव म्हात्रे आणि त्यांचे दोन चिरंजीव देसाई संघाचे रिची म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे एकाच संघामध्ये आपण बघतोय. त्यांचे संजय वासकर आहेत शील संघाचे एक वडील आणि एक मुलगा एकाच संघामध्ये. असे बरेचसे चित्र आम्ही बघितलेत. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बघा दोन चेंडूमध्ये 10 धावा आल्यानंतर सिंगल कन्वर्ट करतोय ओमकारचं. खरंच मी कौतुक करेल कारण हेच वळख असते चांगल्या खेळाडूचं. कारण की प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चौकार षटकार येणार नाही आणि ते ओमकारलाही ठाऊक आहे. त्यामुळे ओमकारने एक षटकार एक चौकार दाखवल्यानंतर सिंगल घेतले आणि ओमकार पोहोचतो वैयक्तिक 11 धावांवरती आणि संघाची धावसंख्या आहे ती 12 धावा धावपल करती. तर सेकंडला फलंदाज शुभम. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश टू शुभम. यावेळेस मात्र वेगवान चेंडू फलंदाज बाद इष्टे उद्ध्वस्त होत आहेत. पहिला झटका बसतो मैदानाच्या आतमध्ये शिरगाव संघाला 12 या धावसंख्येवरती.
नवीन फलंदाज रोशन येतोय मैदानाच्या आतमध्ये, मात्र ओमकार नावाचं वादळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ओमकार वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय. तर बघा 50 धावांचं लक्ष होतं 10.00 सरसरीने धावा कुठल्या त्या शिरगाव संघाला, मात्र शिरगाव संघाने धावा कुठल्या त्या आतापर्यंत 15 धावा, येणारी 4 षटक आणि अजूनही 35 धावांची गरज आहे शिरगाव संघाला. ओमकार चांगले फलंदाज दाखवते मैदानाच्या आतमध्ये, मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज रोशन ज्याने 3 धावाने आपलं खातं उघडलंय. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज रोहित, मात्र रोहितला चांगल्या गोलंदाजी करावी लागेल कारण की पहिल्या षटकात तब्बल भावेशने 15 धावा खर्च केल्या आहेत. मात्र कार्पेटच्या माध्यमातून डॉ घेऊन काढतोय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये, मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला होता दूरवरनं, एक धाव पूर्ण होता दुसऱ्या धावच्या पहिल्या 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि बघता बघता तिसरी धाव पूर्ण केली. ते वडवली संघ खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय, 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 50 धावांचा पाठलागकर असताना तब्बल आपापल धावपळकर लावा लागल्यात त्या 18, म्हणजे अजूनही 32 धावांची गरज आहे शिरगाव संघाला येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये. मात्र अजून एक चांगला फटका, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आला होता, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला होता, मात्र दोघांना बीट करून चेंडू सीमापार चौकार. मलकी निघाली र निघाली आई माऊलीची, मलकी निघाली र निघाली एक वीरेची, मलकी निघाली विद्यमान नगरसेवक अरुण सुरवा साहेबांकडनं प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारोषिक आहे. रोशनच्या बॅट मधनं हा पहिला चौकार येतोय नक्कीच. ओमकारने एक चौकार दाखवलाय, ओमकारसाठी सुद्धा 500 रुपये पारोषिक जमा आहे आमच्याकडे. काही खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवलं जातोय आपण बघतोय. आमचे मान्यवर अरुण साहेबांकडनं विद्यमान नगरसेवक सुद्धा ते कार्य सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज रोहित राईट मोर द विकेट. स्वतःचे डोळा घेऊन काढतोय, पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू ट्रावळतोय डीप कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या मधनं, चेंडू सीमा पार फरार चौकार. रोशनच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. मात्र पुढे सरकले डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडू घेऊन काढतायत लॉंग ऑफ रिजन मध्ये, एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघा दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. चांगली फलंदाज आणि तेवढं चांगलं रनिंग आपल्याला बघा. मी ते 2 फलंदाज आपण बघतोय ओमकार आणि रोशन कडनं आणि धावसंख्या वेगाने वाढते, धापल का धावा लागतात त्या 28 धाबा, 22 धावांची अजूनही गरज आहे शिरगाव संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित राईट मोर द विकेट. मात्र लाईन बघावी लागेल, लाईन चुकीच्या ऑप्शनच्या बाहेर जाणारे चेंडू पंच वाईट चिकून करतायत. थोडासा दबाव आपल्या बघा मी देतो म्हणजे वडवली या संघावरती. धावसंघ एकडे वाढेल, धापल का धावा लागल्यात त्या 29. एक चांगली सुरुवात जरी शुभम बाद झाली असेल एका धावेवरती, मात्र त्यानंतर या संघाचा डाव पूर्णपणे सावरलाय तो म्हणजे ओमकार आणि रोशनने. विचार केला आपण ओमकार वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय, तर त्याला साथ देत असताना वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय फलंदाज रोशन. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित राईट मोर द विकेट. मात्र पुढे सरकले चेंडू अभिरकावून दिलाय स्मरणार्थ. खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय, 5 दिवस या स्पर्धेचा कालावधी आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, 18 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे शिरगाव संघाला. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज पुन्हा एकदा
भावेश ज्या भावेश ने पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्या होत्या, एक गडी बाद केला होता, त्याच भावेश वरती पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास टाकलाय. वीस मात्र खरपेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन करतोय, लॉंगाचा क्षेत्ररक्षक आला होता मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार जातोय, दणदणीत चौकार. डीजे मास्टर धावपत्कर धावा लागल्यात त्या, 40 फक्त 10 धावांची गरज. पत्र चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट क्षेत्रामधन, एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते, दोनने धावसंख्या वाढते, धावपलकर धावा लागतात त्या. शिरगाव संघाच्या 42 धावा, फक्त 8 धावांची गरज शिरगाव संघाला. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, 8 धावांची अजूनही गरज आहे. रोशन अप्रतिम फलंदाजी दाखवते, तिसऱ्या क्रमांकावरती आल्यानंतर आक्रमक फलंदाजी रोशनच्या माध्यमातून आपल्या बघा मी दे. पुन्हा एकदा भावेश, मात्र वेगवान चेंडू होता, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. बऱ्याच वेळानंतर या इनिंगचा जर आपण विचार केला तर हा पहिला चेंडू डॉट येतोय, दोन षटकात एकही चेंडू डॉट आले नाही, त्यानंतर तिसऱ्या षटकात जवळजवळ 14 चेंडू नंतर 15वा चेंडू मात्र डॉट आलाय. 14 चेंडू मध्ये मात्र फक्त 10 आणि 10च आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये, 42 धावा धापल करती लागल्यात. मात्र अप्रतिम फटका, चेंडू फाईन लेग रिजन मध्ये सीमा पलीकडे चौकार. कुठले आहेत रोशन यायचे आणि ओमकार, आपण यायचे ओमकारला 500 रुपये पारुषिक आहे. भावेश म्हात्रे साहेबांना विनंती देतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचे. भावेश म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते फलंदाज आहेत रोशन, ज्याने वैयक्तिक 31 धावा कुठल्या आहेत. रोशन यायचे, वेल प्लेट, चांगली फलंदाजी केली आणि सामना लवकर फिनिश केला हे महत्वाचं आहे रोशनने. आमच्या 4 चौकार आणि 1 षटकार त्यांनी दाखवले. त्यानंतर ओमकार यायचे आपल्याला 500 रुपये पारुषिक आहे. ओमकार, ओमकार साठी 500 रुपये पारुषिक. विद्यमान नगरसेवक अरुण सुरवळ साहेबांच्या शुभस्ते. तर ओमकार साठी 500 रुपये पारुषिक आहे.